नमस्कार, मी शेअर गुरु। शेअर मार्केटची महत्त्वपूर्ण मनोरंजनात्मक थोडक्यात आणि सोप्या भाषेत अशी माहिती फक्त याच चॅनलवर, आणि तीही आपल्या मराठीमध्ये। मी नेहमी तुम्हाला म्हणतो की शेअर मार्केटची माहिती ही महत्त्वपूर्ण आणि मनोरंजनात्मक अशी देणार। आणि मी आता माझे व्हिडिओ करतो आहे, ते जेव्हा मी पाहिले तेव्हा मला असं लक्षात आलं की नुसती माहितीच चालली आहे आणि मनोरंजन थोडंसं कुठंतरी मागं पडतं आहे। आणि शेवटी आज हा दिवस आला आहे, मला तुम्हाला यातनं काहीतरी खरोखरच मनोरंजनात्मक असं काहीतरी द्यायचं आहे। माझ्या व्हिडिओच्या टायटलवरून आणि मेन थंबनेलवरनं तुम्हाला लक्षातच आलं असेल की आज काहीतरी चटकदार असा विषय आहे। आता तो काय आहे तो बघूया। बर्गरचा IPO आणि सोशल मीडियावरचा गोंधळ। आता हे सुचलं कसं, याची उपरती कशी झाली? असंच आज सकाळी मी उठलो आणि बाबा त्या IPOचं दिसायला समोर चालू झालं। बर्गरचा IPO, बर्गर किंगचा IPO, यांनी त्याच्यावर कमेंट केलेत, त्यांनी त्याच्यावर कमेंट केलेत, हे सगळं मला समोर यायला लागलं। आणि मग ते पाहिल्यावर मी म्हटलं आह, मला पण व्हिडिओ करायला पाहिजे। आणि मग चालू झाली धावपळ, व्हिडिओ बघा, नेटवरती जावा, त्याचं प्रॉस्पेक्टस बघा, त्यानंतर त्याचे काय डिटेल्स आहेत पाहा, सगळं चालू झालं। आणि जसं दुपार व्हायला लागली तसं मात्र आणखीन व्हिडिओ यायला लागले, आणखीन व्हिडिओ यायला लागले। आणि मग मी म्हणलं आता बाबा याच्यावर तर काहीतरी वेगळा मार्ग काढायला पाहिजे। तर ऑलरेडी तुम्ही 100 व्हिडिओ पाहिले असतील आणि त्यात एक माझा नवीन व्हिडिओ, मला काय तुम्हाला जड करायचं नाही आहे, त्यामुळे मी तुम्हाला एक साधं सोपं विश्लेषण सांगणार आहे। तर सोशल मीडियावरचा गोंधळ काय आहे तो बघा। चला आता काय गंमत आहे ते पाहूया याच्यावरती। हे बघा, हा एक वर्ड क्लाउड तयार झाला आहे। वर्ड क्लाउड म्हणजे शब्द कोणते कोणते सोशल मीडियावर बोलले जातात, बर्गर, IPO, किंग, इंडिया, प्राईस, त्यानंतर डिसेंबरमध्ये आहे का हा IPO, हे बोललं जातं आहे। डिटेल्स काय आहेत त्याचे हे सुद्धा सोशल मीडियावर बोललं जातं आहे। कोणी मराठीतच विचारते बर्गर काय आहे, कोण म्हणते बँड काय आहे, तिथं ग्रे दिसते, ग्रे म्हणजे ग्रे मार्केट प्रीमियम याचा किती आला आहे, किती ग्रो होईल कोण विचारतं आहे, त्यानंतर या शेअरची किंमत नंतर पुढे जाऊन किती असणार आहे, किती शेअर्स आहेत आपल्याला घ्यायचे आहेत ते विचारतं आहे, कोण म्हणतंय ओपन प्राईस काय असणार आहे, कोण विचारतं आहे की कुठल्या डेटला ओपन होणार आहे, कोण म्हणतंय याचं प्राईस बँड काय आहे, लिमिट काय आहे याचं, अशा पद्धतीचं पूर्ण एक चर्चा सोशल मीडियावरती आत्ता चालू आहे। वेगवेगळ्या पद्धतीचे सोशल मीडिया आहेत, काही लोक यूट्यूबवर बोलतायत, काही लोक आणि कुठं बोलतायत, काही लोक आणि कुठं बोलतायत, तर थोडंसं सर्च केलं तर तुम्हाला पण हे करता येतं। आता हा दुसरा आहे तो नेटवर्क प्लॉट आहे। हे कोपऱ्यात मी आता तुम्हाला जे दाखवलं बऱ्यापैकी मराठी शब्द आहेत, शेअर, आता इथं मराठी तुम्हाला दिसतील, इंग्लिश काही शब्द दिसत आहेत इथं, हे असे एकमेकाला कनेक्टेड काय आहेत, तर ते हा नेटवर्क प्लॉट आहे आणि त्यामुळे हे सगळे एकमेकाला कनेक्टेड आहेत। थोडंसं झूम करून सुद्धा तुम्हाला दाखवतो, आता बघा, आता तुम्हाला दिसलं असणार अधिक, चा, किमतीत, बर्गर, किंग, मध्ये, इंडिया, हे जवळपास सगळे मराठी शब्द आहेत यातले। म्हणूनच मी तुम्हाला म्हणालो आज रविवारी सुद्धा मराठी लोक बहुतेक याच्यावर सर्च करतात। त्यानंतर हे बघा, हे काही दिसत आहेत आपल्याला शब्द, चेक, रिव्ह्यू, काय प्राईस बँड आहे त्याचा, प्राईस किती आहे, हे सुद्धा सगळे एकमेकाला कनेक्टेड शब्द आहेत। त्यानंतर तुम्ही डाव्या साईडला, डाव्या हाताला जर पाहिलं तर इन्व्हेस्ट आहे, लिंक आहे, त्यानंतर आणखीन कोण प्रॉफिट किती मिळणार काय विचारतं ह्याच्यामध्ये, अशा पद्धतीचं एक डिस्कशन आत्ता सोशल मीडियावरती चालू आहे। काय मजा आली की नाही? सोशल मीडियावरती IPO आणि त्याचा गोंधळ, सगळेजण बर्गर खायच्या शर्यतीत आहेत। मग आता म्हणलं मी पण थोडासा खाऊन बघूया। बरेचसे लोक त्याच्यावर एवढा कंटेंट बनवत आहेत सगळीकडून त्या सोशल मीडियावरती, बर्गर बर्गर बर्गर, बर्गरचा IPO किती चांगला, बर्गरचा IPOमध्ये किती पैसे मिळणार, याला प्रीमियम किती मिळणार, एवढीच चर्चा सगळीकडे चालू आहे। सोशल मीडियावरती नुसतं त्याच शब्दाबद्दल बझ चालू आहे, बर्गरचा IPO, बर्गरचा IPO। पर आता हा IPO काय आहे हे नक्की मी या व्हिडिओमध्ये सांगणार, कारण मी पण एक क्रिएटर आहे। आता तुम्हाला मजा काय चालली आहे सोशल मीडियावर हे मी तुम्हाला सांगितली, आता थोडंसं मी तुम्हाला ॲक्च्युली हा काय IPO आहे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे। आता IPO म्हणजे काय, इनिशियल पब्लिक ऑफरिंग, सुरुवातीला कंपन्यांनी जे ऑफर केलेलं आहे पब्लिकला ते शेअर्स म्हणजे IPO। आता
जेव्हा केव्हा कंपन्या आय पी ओ आणतात, या आय पी ओ आणण्यासाठी ह्या कंपन्या मर्चंट बँकर्स आणि बँक्स, नॉर्मल बँक्स यांची मदत घेत असतात. आणि त्यांचा जो हा जो ड्राफ्ट आहे त्याला म्हणतात डी आर एच पी, ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस, हा सेबीला सबमिट करावा लागतो. आणि जेव्हा हे आय पी ओला त्यांना अप्रुवल मिळतं आणि जेव्हा त्यांना हा आय पी ओ आणायचा असतो, त्यावेळी जे कोणी गुंतवणूकदार आहेत तेव्हा हा डी आर एच पी डॉक्युमेंट बघतात. थोडंसं हे डॉक्युमेंट बघणं हे किचकट आहे, पण तरी पण हे नॉर्मली बघितलं पाहिजे. आणि ज्यांना कोणाला पाहायचं नसेल तर जरूर यूट्यूबचे व्हिडिओ पहा, गुगलवरती जावा, पण स्वतःचा रिसर्च हा कधीही चांगला, त्यामुळं तुम्ही जरूर तुमचा रिसर्चसुद्धा करा. बेसिकली हा आय पी ओ खरेदी करायला कोणकोण ॲप्लिकेबल असतं, तर एक म्हणजे एफ एन आय. एफ एन आय म्हणजे फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स. या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स ज्या असतात ह्यांना मॅक्सिमम 50% या आय पी ओला सबस्क्राईब करायला परवानगी असते. दुसरं असतं म्हणजे एच एन आय, हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल्स. आणि तिसरं म्हणजे रिटेल इन्व्हेस्टर्स आणि स्मॉल इन्व्हेस्टर्स. आता पूर्वी ह्या आय पी ओची प्रोसिजर ही खूप किचकट होती, पण आता सगळी सोपी झाली आहे. जेव्हा एखादी गोष्ट सोपी होते तेव्हा त्याची डिमांड मार्केटमध्ये लगेच वाढते. आता ह्याचं साधं उदाहरण बघा, पूर्वी आपण बटनाचे मोबाईल वापरायचो, आता मोबाईल वापरतो आहे ते टचस्क्रीनचे. पूर्वी अवघड होते मोबाईल वापरायला, आता मोबाईल सोपे झाले वापरायला. इन्फॉर्मेशनही सुद्धा पटपट ॲक्सेस व्हायला लागली, त्यामुळं कुठलीही गोष्ट सोपी करून दिली की त्याचा लगेच प्रसार होतो. आणि म्हणूनच माझाही सुद्धा हाच अजेंडा आहे, शेअर मार्केटबद्दलची तुमची भीती ही काढून टाकायची. सोप्या शब्दामध्ये तुम्हाला सांगून, हा आय पी ओ सुरळीत पार पडण्यासाठी कोणकोण काम करत असतं, तर एक असतात ते मर्चंट बँकर्स, दुसरं असतात ते म्हणजे बँक्स, तिसरं असतात ते म्हणजे सेबी, आणि चौथं असतं ते म्हणजे रजिस्टर्स. रजिस्ट्रारचं काम आय पी ओ तुम्हाला अलॉट करायचं असतं आहे. ज्या लोकांना आय पी ओ हे अलॉट होतात, आय पी ओचे लॉट अलॉट होतात, त्यांचे पैसे हे डायरेक्टली कंपनीला जातात, आणि ज्यांना अलॉट होत नाही त्यांचे पैसे हे त्यांना परत मिळतात. ही सगळी आय पी ओ सबस्क्राईब करण्यापासून ते तुमच्या हातात शेअर पडेपर्यंत साधारण 15 दिवसाचा कालावधी जातो, म्हणजे 2-3 दिवस सबस्क्रिप्शनसाठी, पुढचे 8 दिवस हे अलॉट करण्यासाठी, आणि मग तुमच्या अकाउंटवरती ते शेअर्स दिसण्यासाठीही जातात. अलॉटमेंट स्टेटस तुम्हाला बरेचसे टूल्स आहेत ऑनलाईन, त्याच्यावर तुम्ही जाऊन चेक करू शकता. बऱ्याच वेळा तुम्हाला मेसेजेससुद्धा येतात तुमच्या ब्रोकरचे, आणि मग तुम्ही चेक करायचं अलॉट झाला आहे की नाही. बऱ्याच वेळा लोकं 1 डिमॅटवरून, 2 डिमॅट खात्यावरून, 3 डिमॅट खात्यावरून या आय पी ओसाठी अप्लाय करत असतात. आता थोडंसं आता आपण आपले मेन म्हणजे बर्गर किंगकडे जाऊया. आता मी बर्गर किंग का तुम्हाला म्हणतो आहे, एक उदाहरण म्हणून घेतलं आहे मी. मी तुम्हाला हा विषय आय पी ओ सांगणारच होतो, पण हा बर्गर किंग आला. तर हा बर्गर किंगचा आय पी ओ 2 डिसेंबर ते 4 डिसेंबरच्या दरम्यान सबस्क्रिप्शनला येणार आहे. तो साधारण 14 तारखेच्या दरम्यान, 14 डिसेंबरच्या दरम्यान त्या दिवशी त्याची लिस्टिंग डेट असणार आहे. याला अप्लाय करण्यापूर्वी तुम्ही काय काय पहा हे मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिलं, प्रमोटर कोण आहे. ह्याचा प्रमोटर क्यू एस आर एशिया प्रायव्हेट लिमिटेड. त्यांचा हा आय पी ओ आणण्याच्या मागचा उद्देश नवीन आउटलेट्स ओपन करणं हा राहणार आहे. त्यानंतर काय पाहिलं पाहिजे, तर प्रॉफिट लॉस. हे मात्र ह्या कंपनीच्या बाबतीत असं दिसतंय की ह्याचे 3 वर्षाचे गेले प्रॉफिट लॉस अकाउंट जर पाहिलं, तर बाबा ह्या कंपनीला सलग 3 वर्ष नुकसान झालेलं दिसतंय. त्यामुळं ऑटोमॅटिकली पी ई रेशो, ज्याला आपण बफेट रेशो पण म्हणतो, वॉरेन बफेट रेशो, तोसुद्धा त्याचा निगेटिव्ह आहे. त्यानंतर आय पी ओ पाहताना आणखीन एक गोष्ट पाहिली पाहिजे, म्हणजे ह्याला कॉम्पिटिटर्स कोणकोण आहेत. एक म्हणजे ज्युबिलंट फूड वर्क्स, दुसरं म्हणजे वेस्ट लाईफ फूड, हे त्याचे मेन कॉम्पिटिटर्स झाले, पण बाकीचे पण अजून बरेचसे आहेत. आत्ता कोविडमुळे सगळ्यांनाच फटका बसला आहे, पण हळूहळू त्यांचे सेल्स सुधारतील, लोकं पुन्हा बर्गर खायला चालू करतील, पुन्हा लोकं पिझ्झा खायला चालू करतील, आणि यांना पैसे मिळायला सुरुवात होईल. आता हा आय पी ओ त्यांनी कितीला आणला आहे सांगतो मी तुम्हाला. ह्या आय पी ओची इश्यू प्राईस 59 ते 60 रुपये आहे. साधारण एक लॉट हा 15,000 रुपयाचा असतो, तर त्यात जेवढे शेअर्स बसतील तेवढे शेअर्स घ्यायचे, हा त्याचा नियम असतो. आणि दुसरं, बेसिक फेस व्हॅल्यू जी आहे ह्या शेअरची ती 10 रुपये आहे, म्हणजे तुम्ही त्याला जवळपास 40 रुपयाचा प्रीमियम आत्ताच तुम्ही देताय. आणि तिसरं म्हणजे, जो आय पी ओ घेताना
एक कायम आपल्याला शब्द ऐकिवात येतो म्हणजे ते ग्रे मार्केट प्रीमियम. ग्रे मार्केट प्रीमियम म्हणजे बाहेरच्या मार्केटमध्ये याचा साधारण किती आत्ता रेट असू शकतो, तर तो 20 ते 22 रुपये साधारण चढ आत्ताचा असेल असं दिसतं आहे, किंवा लिस्टिंगला 20 ते 22 रुपयाचा प्रीमियम दिसेल मिळेल असं सगळ्यांना वाटतं आहे. मागचे बरेचसे IPO हे सक्सेसफुल झालेले आहेत आणि त्यामुळंच एक गुंतवणूकदारांमध्ये, रिटेल इन्व्हेस्टर्समध्ये एक दिवाळीला जसं मार्केटमध्ये लगबग असते सुरुवातीला, तशी IPO डिक्लेअर झाला की लगबग असते. मग काय आली का नाही गंमत आजच्या व्हिडिओला? शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. अशाच पद्धतीचे मी तुमच्यासाठी मनोरंजनात्मक असे व्हिडिओ रोज घेऊन येत जाईन, तर पाहायला विसरू नका. शेअर करू मराठी. व्हिडिओ आवडलेला असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझे व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येत जातील आणि आपली अशीच भेट होत राहील. धन्यवाद.